नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. या विशेष वृत्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. फँड्री, सैराट यासारखे यशस्वी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नागराज मंजुळेचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित झुंड हा सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकलाय. विशेष म्हणजे नागराजचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे आणि यामध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. नेमकं अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव कसा होता, काय वेगळे पण होतं या चित्रपटाच्या बाबतीत, याबाबत एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी नागराज मंजुळे यांच्याकडून जाणून घेतले. पाहुयात. नागराज काही काळापूर्वी अशाच आपण एका जाहीर गप्पा मारण्याच्या कार्यक्रमामध्ये अमिताभबद्दलच्या आठवणी तू काही शेअर केल्या होत्यास, थोड्या केल्या होत्यास. आणि गावामध्ये असताना, लहान असताना अमिताभचं जे काही भूत तुझ्या डोक्यावर स्वार झालेलं होतं त्याच्याबद्दलच्या तू काही गमती सांगितल्या होत्यास. खरं तर म्हणजे करमाळा तिथल्या कुठल्या तरी गावात, छोट्या गावातला मुलगा, आणि त्या तो काळ असा होता की अमिताभ हे सगळ्यांचंच वेड होतं. तर तशा गावातल्या मुलाचं ते वेड, ते अमिताभचा डिरेक्टरपर्यंतचा तुझा जो प्रवास आहे तो फार थक्क करणारा, खूप कष्टाचा असा जरी असला तरी तो तू पार केलेला आहेस. आणि त्यामुळं खरं तर नागराज आणि अमिताभ, किंवा नागराजच्या मनातला अमिताभ, नागराज आणि मी असं जेव्हा अमिताभ आणि मी असं जेव्हा नागराज म्हणत असेल तेव्हा नागराज काय विचार करतो, अशा अंगानं खरं तर ह्या गप्पा मारायचा हा कार्यक्रम आपण आत्ता करतो आहे. तर अमिताभ, तुला सगळ्यात पहिल्यांदा कुठं, कधी आणि कसा भेटला? हे म्हणजे आता भेटला म्हणजे माझ्या अनुभवात किंवा आपण सामोरं कसं गेलो या अर्थानं मला आठवत नाही की नेमकं सुरुवातीला काय बघितलं असेल. किंवा मला वाटतं ते अमिताभ म्हणजे सगळा काळ जो होता त्यातच मी जन्म घेतला. म्हणजे आणि आजूबाजूला सगळं वातावरण, म्हणजे माझ्या जन्म कधी झाला ह्याच्या गोष्टी सांगताना माझे वडील सांगायचे की शोले रिलीज होऊन काही वर्ष झालती आणि तेव्हा हे शोलेच्या कॅसेट आम्ही ऐकायचो, म्हणजे गल्लीत कुठं कुठं ज्यांच्याकडे टेप रेकॉर्डर आहे, रेकॉर्ड प्लेअर होते, रेकॉर्ड प्लेअर ते पण असायचे आणि तेव्हा ते वाजवले जायचे आणि ते बसून ऐकायचे त्यावेळेस. अशी नेमकी काय अशी आठवण नाही आता, म्हणजे बच्चनला आपण थेट इंट्रोड्यूस झालतो. पण तुला आठवणारा बच्चनचा पहिला सिनेमा कुठला आहे, म्हणजे तुला आठवतो, लख आठवतो? म्हणजे असं हा पहिला बघितलं होता, हे दुसरा हे मला अजिबात आठवत नाही खरं सगळंच असं. पण तुमच्या गावामध्ये थिएटरची तंबू नव्हता, थिएटर होते माझ्या गावात, दोन थिएटर्स होते, सागर आणि योगेश नावाचं करमाळ्यात, आणि व्हिडिओ सेंटर खूप होते. मला वाटतं 3-4 व्हिडिओ सेंटर्स असतील, 1 रुपयात व्हिडिओ सेंटर बघायचा. तर मला ज्या ज्या गोष्टी अशा आत्ता ज्या आठवल्या की अशा पटकन ज्या अशा चमकदार काही गोष्टी असतात ना, तर मला हे वाटतं की शहनशाह रिलीज व्हायचा होता आणि त्याची चर्चा आता इतकं टी व्ही आणि मोबाईल आणि इंटरनेट काही नव्हतंच. मायापुरीचं मी खूप असं लहानपणापासून आम्ही मायापुरी फॉलो करायचे, म्हणजे वाचायचं जायचं किंवा बाकीचे वाचलेलं त्याच्या गप्पा ऐकायच्या मोठ्यांकडून. तर शहनशाह जेव्हा रिलीज व्हायचा होता तर त्याची खूप चर्चा की बच्चनचा नवीन पिक्चर येतो आणि हे ते, आणि जेव्हा पिक्चर आला त्या दिवशी मला वाटते की जे 3-4 जे व्हिडिओ सेंटर होते तर प्रत्येकाने असे 3-3 व्हिडिओ एक्स्ट्रा लावून, म्हणजे कोणी घरात ते सेवा व्हिडिओ एक होतं, नूतन जीवन आणि आणखीन एक मला आठवण आता, तर असे ते त्यांनी त्यांच्याच घरात एक्सटेन्शन करून हे केलेलं आणि 1 रुपयाचं तिकीट 10 रुपये त्यावेळेस झालेलं आणि तो चित्रपट त्यावेळेला 10 रुपये म्हणजे खूप होते. 10 रुपये म्हणजे तुम्ही विचार ना, 10 पटीने जास्त तिकीट वाढलं होतं. 1 रुपयाचं 10 रुपये होणं म्हणजे खूपच आहे. आणि तरीही मला वाटतं मी 4-5 वेळा चित्रपट बघितला होता. आणि त्यावेळी तुझं वय काय होतं असं एक्झॅक्टली सांगते ना, मला वाटतं किती 8, 9, 10 अशा या घरात असेल मी. हे काळवाईज बघितलं पाहिजे कधीतरी की तो नाही कधी, पण आता ते जे दुसऱ्या आठवणीत तशाच, तर खूपच मजा आलेली. म्हणजे बच्चनचा डबल रोल होता, एक जो शहनशाह आहे तो आणि एक इन्स्पेक्टर जो असतो आणि तो करप्ट इन्स्पेक्टर, करप्ट इन्स्पेक्टर असतो, आणि फार मजा आलेली. आणि बच्चनचा तो चित्रपट आखरी रास्ता, तर ह्याची चर्चा बसून मग सिनेमा बघितल्यावर बाकीच्यांना गोष्टी सांगणं आणि मी ती रंगवून गोष्ट सांगायची सगळ्यांना की कसा सिनेमा आहे काय, आणि बच्चनचं मला माहीत नाही की कसं इंट्रोड्यूस झालो काय, पण ते जणू काही वाटतं की नाही हे आपलंच आहे, हे काहीतरी आपलं आवडणार आहे. आणि कितीतरी सिनेमे, याराणा असेल, आखरी रस्ता, शहनशाह, म्हणजे सगळ्याच चित्रपट, शोले तर
किती वेळा बघितलाय काय त्याला मापच नाही, ऐकून पाठ त्या काळात होता सगळा आपल्याला. आणि म्हणजे आपल्यालाच हिरो हिरो ज्याला म्हणतो ना की ज्याला तुम्ही फॉलो करतात, तर मला वाटतं की आपण बच्चन आहे. म्हणजे मला असं आठवतं की त्या काळामध्ये ते केस असे त्याच्यासारखे वाढवून कानावरचे वगैरे, तशा तशी त्याच्यासारख्या पॅन्ट्स वगैरे, पॅन्ट्स तर थोडे आणखीन उशिरा आले आयुष्यात आले आपल्या, पण म्हणजे फुल पॅन्ट्स, पण केस वगैरे, तर ते केस बीस तुझे वाढवून झाले होते? मी केस म्हणजे ह्याच्यासाठी खूप मार खाल्लाय मी, केस कमी करायचे. आता पण लकीली वाढलेले आहेत म्हणजे हे वेगळ्या कारणासाठी, पण त्यावेळेस केस मला म्हणजे खूप आवडायचे. केस वाढवायचा हा एक माझा आनंदाचा छंद होता. आणि कधी मिथून कट मारायचा, कधी कधी ते मिथूनचं म्हणजे नवीन स्टाईल त्यावेळेस आलेली जरा नवी म्हणून, तर ते इथून सगळं शार्प असा कट आणला तर तुम्ही मिथून कटवायचा आणि केस असे बाह्या हे करायचे. आणि माझे कुरुळी केस असल्यामुळे ते व्हायचे नाहीत, पण मग एका सलूनमध्ये जाऊन ते हे ड्रायर जे आहेत तर ड्रायरने त्यावेळेस ते स्ट्रेटनिंग करायचे, तर ते करायचे आणि ते आंघोळ केली की जायचे परत. म्हणजे करून मग दोन तीन दिवस आंघोळ करतात तसं ते केस जपणे वगैरे असं हे होतं. आणि इकडे केस ठेवले तुमचे कानावर आले की बच्चनसारखं तुम्हाला वाटायचं. पण आत्ता जसे सहज उपलब्ध होतात आरसे वगैरे, तर त्या काळात घरात एक छोटा आरसा असायचा, मग उरलं तुम्ही बाहेर एकदा पडला की सावलीत बघायचं तुम्ही. आणि सावलीत तो बच्चनचा जो असा आयकॉनिक तुम्ही जर रेखाचित्र केलं तर जो असतो ना की असा, तर तो तसा आकार सावलीत करायचा आणि वाटायचं की केसं बसले आपले आणि हे करायचं. म्हणजे अनेक हे होते. मी मागच्या वेळेस म्हणालो होते की मी शर्टला गाठ मारून जायचो शाळेत आणि गणवेशाला, आणि गणवेशाला गाठ मारून गेलं की कुणीतरी हे सांगायचं किंवा शिक्षकांनी बघितले की बोलवायचे आणि मारून ती गाठ सोडायला लावायचे, पण शिक्षक गेले की परत गाठ मारायचे. आणि मला वाटतं दिवारमध्ये त्यांची ही स्टाईल होती, तर ते खूप भारी वाटायचं की स्वतःलाच आपण बच्चन आहोत या ह्याच्यानं. आणि ती धून किंवा ती सगळं तुमच्या दिवसभर माझ्या मनात तीच असायचं, जिकडे जाईल तिकडे तुम्ही बच्चन होऊन फिरत असायचा. मग अचानक एखादी झापड पडली, कोणीतरी ओरडलं किंवा काय झालं तर तुम्ही तुमच्या वास्तवात यायचा. पण बच्चनचं वेळ असं हे मला वाटतं की मीच नाही तर अख्ख्या भारतावर बच्चनचं काय हे संमोहन तेव्हापासून, तेव्हा तर खूप होतं, आत्ताही आहे, आणि त्यातला मी एक आहे. म्हणजे बच्चनचा म्हणजे आता जर आपण मागवळून बघू तर बच्चन आपल्याला का आवडायचा, तर तो जो काळ होता ज्या काळामध्ये व्यवस्थेला आवाज देणं आणि त्याच्या विरोधात बंड करणं आणि जो सगळ्यात शक्तिशाली आहे त्याचा निपात करणं असं जे, तर ते बच्चनच्या सगळ्या सिनेमांमध्ये आणि त्याच्या रोलमधून त्याच्या डायलॉग्समधून ते झिरपायचं आपल्यामध्ये, आणि जे आपण करू शकत नाही तो ते करतोय अशी भावना तुझ्या सिनेमांमधून नकळतपणानं हा किंवा जाणीवपूर्वक हा प्रवास दिसतोच. म्हणजे व्यवस्थेविरुद्धचं बंड, व्यवस्थेला आवाज देणं, तर त्याच्यामध्ये बच्चनचा वाटा आहे असं तुला वाटतं? आता मी वाटा आहे नाही म्हणणं मला काही कळत नाही, आपण म्हणायला पाहिजे का नाही ते, तसं तुम्ही जसं म्हणताय ते तसं नीट तसंच आहे का हे पण एक काय म्हणता येईल, एक हायपोथिसिस मांडून ते सिद्ध करायला पण लागेल. पण मला वाटतं आशयाच्या दृष्टीनं ते तसं असलं तरी त्याचं म्हणणं जसं होतं ना एक्सप्रेशन की बच्चन एक हिरो, तर मी तशा माझ्या हिरोच्या गोष्टी नाही टिपिकल, तर मला वाटतं माझ्या सामान्य माणसाच्या गोष्टीत बच्चन पण सामान्य माणसाने त्यांच्या काही काही फिल्म तशा आहेतच, पण एक लार्जर दॅन लाईफ, एक अँग्री यंग मॅन, एक माणूस व्यवस्था बदलतो वगैरे, तर हे हिंदी फिल्मची खासियत आहे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा रोल मला वाटतो बच्चन साहेबांनीच केलेला आहे की जे काही केलं. पण माझ्या फिल्म अगदी तशा नाहीत, एक जब्यासारखा किंवा नाही, तुझ्या म्हणजे तुझी पात्र जी आहेत तुझ्या सिनेमातले जे काही नायक असतात ते भले लार्जर दॅन लाईफ नसतात पण व्यवस्थेला तर ते आवाज देतातच ना, त्यांच्या जी ताकद व्यवस्थेला, म्हणजे त्या अर्थानं जर घ्यायचं म्हटलं तर कदाचित तो नायक म्हणून एखादा तो जो रोष आहे व्यवस्थेचा तो त्यात असेलच, पण हा माझा रोष ह्याची प्रेरणा मला वाटतं माझं जगणं, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि ही सगळी जी परंपरा आहे त्यातनं जे मला भान आलं तर ते जास्त आहे. आणि मी उलट बच्चन किंवा हिंदी फिल्मचा प्रभाव माझा हळूहळू उतरत गेला नंतर, जेव्हा जरा हळूहळू कळायला लागलं म्हणजे बच्चन आवडतात आणि आवडत राहिले हा हे, पण त्याचं स्वरूप बदलत गेलं मॅच्युरिटीने ते आवडायला लागले. आणि आधी आवडणे एक वेगळं, आपण ज्याला म्हणतो ना ते इन्फॅच्युएशन काय म्हणतात मी, त्या पद्धतीने ते कधीच असेल. आणि माझ्या फिल्ममध्ये एक्सप्रेशन म्हणून जे आले तर त्याचा ह्याचा काहीतरी संबंध असूही शकतो, पण अगदी थेटपणाने म्हणजे जब्या जो आहे फँड्रीतला तो मोठा झाल्यावर अमिताभ होऊ शकतो,
अच्छा कारण त्याचं जे दगड उचलून डोक्यात घालणं आहे ना, तर ते म्हणजे ते तर तो अमिताभच होणार ना, की तो अमिताभ म्हणजे फिल्म मधलं जो कॅरेक्टर आहे, हा तर ते असं म्हणजे तो विजयच होणार, मोठा झाल्यावर जब्याचा विजयच होणार. त्या अर्थानं मी म्हणतोय की तो प्रभाव तुझ्यावर आहे का असू शकतो. आणि ते म्हणतो नाही की राग, पण तो राग असा निगेटिव्ह अर्थ नाही, एक व्यवस्थेबद्दल जी चीड आहे, तक्रार आहे, तर ती तशी आहेच. आणि म्हणजे आता मला हे आठवते चांगलं की म्हणजे बच्चन साहेब आवडणं जे पण कारण असेल, कालिया नावाचा चित्रपट आला होता ना, म्हणजे सुरुवात तितक्या गोट्या खेळत असतात आणि आम्ही त्या काळात तो गोट्या खेळण्याचा काळ होता आमचा, तर ती इतकी मजा यायची. आणि ते खूप वेंदळ कॅरेक्टर आहे सुरुवातीला, ते बच्चन खूप असं ना करते, अजिबात घराची जबाबदारी नसणारा असा एक ते छोटा भाऊ आहे. आणि पुढे जाऊन कालिया तो पोरगा होतो, कल्लू से कालिया बन जाते. आणि तो जो प्रवास होता तो लय मजा यायची, म्हणजे त्यासाठी कालिया अनेक वेळा बघितला. आणि त्यातले अनेक सीन म्हणजे फार मजा यायची, की ते प्राण फुलं शोधत फिरत असतो की बुके, आणि ते कुठल्याही शहरात गेलं तर ते म्हणते की सर सारे शहर की गुलदस्ते बुक हो गया, क्योंकि म्हणते क्यों, तर तो म्हणते की कालिया साहेबने लिहिले. तर ते अशी एक माणूस पोरगा गोट्या गळतो, त्याने सगळं शहरातली फुलं आज बुक केलीत कारण की त्याचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणून, अशा गोष्टींची खूप मजा यायची. आणि ते असताना की तुम्ही जसं म्हणता तो बाहेरचा जो आतला होतो, तर त्या प्रवासाचं म्हणाल तर कुठेतरी ते इन्स्टिंक्ट असेलच. आणि आपल्या प्रेरणा आपल्या नकळत पण अनेक गोष्टींचा प्रभाव आणि त्यातला काय म्हणतो तो जिस्ट थोडा असे आपल्यात उरतो. आणि ते व्यवस्थेविरुद्ध बोलण्याचा आवाज उठवण्याचा जर प्रेरणा त्यातही असेल तरी आनंदाचीच गोष्ट आहे. आणि त्या अर्थानं म्हणजे तो म्हणजे बच्चन म्हणताना ते काळ, पण जेव्हा तू लहान म्हणजे शाळकरी वयात होतास, हे सगळे सिनेमे इथं तिथं जाऊन बघत होतास, त्यावेळेला तुझा सगळ्यात आवडता हिरो कोण होता? म्हणजे अमिताभच होता. बच्चनच. का अरे का, म्हणजे इतकं भारी ऍक्टर, म्हणजे इतकं पण ऍक्टिंग तर कळवी काय तुला कळण्याचा काही तसा प्रश्न नव्हता ना, पण ऍक्टिंग म्हणून नाही कळत तुम्हाला, पण तो माणूस आवडतो, तो काम जे करतो ना ते तुम्हाला आवडतं. म्हणजे ऍक्टिंग त्याला ही टर्म झाली, पण असे तोच ना, म्हणजे आंबा नाही कळला, आंबा आंब्याचं नाव नाही कळलं हे आंबा आहे म्हणून, पण आंबा खाल्ल्यावर गोडी तर लागतेच. तर मला वाटतं बच्चन मला ते ती गोडी होती माझी, बच्चन त्या गोडी लागली होती मला बच्चनची. आणि त्याच अनुषंगानं मी त्यांचे चित्रपट बघायचो. म्हणजे यारानामध्ये जो तो एक वेंदळा आहे शहरात जातो आणि त्याला जमत नाही, ते तो आपल्यासारखा ते आपण रिप्रेझेंट जिथं जिथं करतो. आणि किती म्हणजे किती माणसांना किती पद्धतीने प्रभाव टाकावा, की किती सुंदर दिसतो, चालतो, बोलतो, आणि कदाचित जे आपल्याकडे नाही ती त्या माणसाला ह्याचा पण एक आपल्याकडं आपल्याला अट्रॅक्शन असेल. आणि अनेक फिल्म म्हणजे मला काय आजूबाजूच्या सगळ्यांना बच्चन आवडायचं, म्हणजे माझ्या वडिलांना खूप बच्चन आवडायचे, प्रचंड आवडायचे. म्हणजे मी मला आठवते परत नंतरच्या काळात माझे वडील बाहेर असले टी व्ही आमच्या घरात जेव्हा आलता, हे तुम्हाला 2000 गोष्ट सांगते मी, 97 ते 2000 काळात, तर ते मला सांगायचे बच्चनचं विचारलं तर बोलो, तर मी सिनेमा डॉन किंवा कुठला सिनेमा लागला टी व्हीला लागणार असेल तर मी पळत जाऊन गावात जिथे तिथं सांगायचं की चित्रपट आहे, तर वडील काही विशेष काम नसेल तर येऊन घरी बसायचे, आम्ही दोघांनी हे बघायचो. परत वडिलांच्या सोबतून मी बच्चनचे बरेच चित्रपट सोलापूरच्या थिएटरला बघितलेत आणि वडिलांनी मला घेऊन जायचे बऱ्याचदा चित्रपट बघायला. तर बच्चनमध्येच तो काळ होता. आणि तुम्ही जर कोणाला कुठल्याही जनरल माणसाला विचारलं बच्चन त्यांना आवडत होते, पण त्याच काळात मी होतो. पण मोठं होऊन म्हणजे बच्चन व्हावं, बच्चन सारखं व्हावं अशा भावना होत्या त्या? अशा भावना नव्हत्या खरं तर, उलटं मोठं व्हायला लागलं तेव्हा कळायला की आपण बच्चन नाही, आपण अजिबात बच्चन नाही. आणि मग वेगळंच भान यायला लागलं आपण, म्हणजे ते परत आपण जे मी नेहमीच बोलतो की मला मी कोण आहे, कारण की बच्चन तुम्हाला होतंच येत नव्हतं ना, तुम्ही कशाच अर्थाने बच्चन नव्हतं, तुम्ही दिसायला असायला काहीच नव्हतं, तुमच्या ती ताकद नसते. आणि चित्रपटातल्या हिरोची ताकद तुम्हाला येत नाही कधीच, तुम्ही ते तसं होऊ शकत नाही. तो माणूस एकटा जाऊन व्यवस्था उलथवतो, प्रॅक्टिकली तसं होतच नाही आहे. म्हणजे तो ते एक स्वप्नच असतं आणि ते स्वप्नच माणसं म्हणजे ॲज अ फिल्म मेकर पण आपण ते स्वप्न विकतो. तर तसं हळूहळू उलटं कळायला लागलं, कदाचित लहानपणी वाटत असेल की बच्चन व्हावं, पण हळूहळू ते मला कळालं की आपण बच्चन होऊ शकत नाही आणि आपल्याला आपल्याही हातात नाही आपण काय होऊ घातले. पण जेव्हा तुझ्या पाठोपाठचे तुला नॅशनल अवॉर्ड्स मिळत गेले, पाठोपाठ अवॉर्ड मिळाले, तू उत्तम दिग्दर्शक आहेस म्हणून एस्टॅब्लिश झालास, फक्त पुरस्कार मिळवणारे सिनेमे जे कमर्शियली व्हायबल नसतात तर तुझ्यावरती तसंही झालं नाही, म्हणजे तू तिकडनं ती मान्यता प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून मिळवत असतानाच कमर्शियली सर्वोच्च उत्पन्न मिळवणारे मराठीतला सिनेमा हे तू केलास आणि तुझे सिनेमे चाललेही, तर ह्या टप्प्यावर कधीच तुला असं की आपण हिंदीत करावं, बच्चनला घेऊनच करावं असं नाही वाटलं? नाही मी खरं खरंपणच करतो, मी सैराटचं झालं
सैराट करेपर्यंत सैराटचं सगळं म्हणजे त्यात त्याच कष्टात होतो. सैराट रिलीज होईपर्यंत कामच करत होतो मी. सैराट ज्या दिवशी रिलीज झाला त्या दिवशीसुद्धा आमचं काही ना काही एडिटर अमुक अमुक हेच काम असेल. सैराट झाल्यानंतर एक जे काय प्रतिसाद म्हणून जो काही लोकांचं प्रेम सगळ्यांना सिनेमा आवडला माहीत झालो हा चांगलं काम करतो आहे फॅन्ट्री चांगली फिल्म केली ही पण चांगली आहे आणि हे जे झालं त्यानंतर म्हणजे काही जण वाटले की नागराजनं हा सिनेमा करावा का म्हणून एक माझ्याजवळ प्रपोजल आला की बच्चन साहेबांनी घेऊन असं असं करायचं आहे तर मी ती गोष्ट मला सांगता येईल का हे माझ्या आवडीची माझ्या पद्धतीची आहे का हे विचार केला. साहेबांना मी जे काही माझ्या मनात आहे त्या गोष्टीच्या अनुषंगानं ते सांगितलं ते हो म्हटले आणि ते झालं ते इतक्या अपघातानं सरळ झालं म्हणजे असं अगोदर आता मी हे झालं मराठी झाली की आता हिंदी फिल्म करणार आणि हे झालं की मग आता हे करणार असं काही खरंच नव्हतं केले. सैराट ही फॅन्ट्रीच्या आधीची फिल्म आहे म्हणजे लिखाणामध्ये म्हणाल तर ती आधी लिहिली ती पण फॅन्ट्री आधी झाली मग सैराट झाली आणि सैराट नंतर झुंड पण असंच हे झालं. आता कधी कधी म्हणजे झुंड नसता केलं तर काहीतरी मार्ग असतात तुमच्याकडे ना एक चार रस्ते समोर असतात किंवा चारपेक्षा 10 रस्ते समोर असतात तुमच्या आणि तुम्ही म्हटलं तरी एखादा रस्ता तुम्ही निवडता कधी कधी त्याच्यापेक्षा बाहेर रस्ता तुम्ही सोडून कुठेतरी घुसतं तर ते ना ते लय हे आहे म्हणजे ते आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. नाही पण आता झुंड करताना बच्चन साहेबांना घेऊन करायचा हा जेव्हा ती स्टोरी तुझ्याकडे आली तेव्हा तो विचार आला तुझ्या मनात का तुझ्या मनात असा काहीच विचार नव्हता आणि सांगितलं की हे प्रपोजलच असं आलं की अशी अशी गोष्ट आहे बच्चन साहेबांनी घेऊन करायची दोन्ही एकत्रच माझ्याकडे आलं म्हणजे गोष्ट मी समजून घेतली ते मला जमेल का करायला कारण की बच्चन साहेबांना सोबत काम करायला कोणाला नाही आवडणार पण मला वाटलं की मला जर गोष्ट नाही आवडली तर मग अशी गोष्ट घेऊन बच्चन साहेबांसोबत नाही करायला पाहिजे. आपलं जे आवडतं का आपल्याला जे जमते झेपते आणि आवडते तेच घेऊन बच्चन साहेबांकडे गेलं पाहिजे म्हणून ती मी गोष्ट समजून घेतली मग साहेबांकडे गेलो मला ती गोष्ट आवडली आणि सगळं झाल्यानंतर मग मी गेल्यानंतर बच्चन साहेबांना ऐकव मग त्यांचा हो करायला. म्हणजे आता असं आहे की तोपर्यंत तुझा सैराट त्यांनी कदाचित फॅन्ट्री पण बघितला असेल नसेल मला माहिती नाही पण तू एक चांगला दिग्दर्शक आहेस हे ही तुझी कीर्ती त्यांच्यापर्यंत तोपर्यंत पोहोचलेली असेल. पण जे पहिली भेट तुझी होती ती म्हणजे त्याच्या आधी तू कधी भेटला होतास का तू एकदम माझ्या सिनेमामध्ये तुम्ही काम करा असं सांगायला गेलास तीच पहिली भेट होती. हीच माझ्या आयुष्यातली पहिली भेट किंवा पहिलं प्रत्यक्ष बघणं पण एवढंच मी बच्चनला कधी बघितलं पण नव्हतं समोरून आपण म्हणजे पण तुझ्या इम्प्रेशन्स काय होते म्हणजे तू पहिल्यांदा बघितल्यानंतर जे इतक्या वर्षांचा आपल्या मनातला जो बच्चन आहे तो आणि हा समोर प्रत्यक्ष दिसणारा बच्चन तर काही त्यात काही होतं साधारण. बच्चन साहेबांना मी इतकं क्लोजली फॉलो करत होतो म्हणजे मी फॉलो त्यांचे सगळे चित्रपट आत्तापर्यंत मी सगळे बघत होतो किंवा काय घडतंय वाचणं आता तर तुम्हाला इतकं कळत असतं आणि आपल्या मीडियाच्या कृपेनं तुम्हाला सगळ्यांच्या आयुष्यात काय काय चाललंय कोण काय करते हे आपल्याला नेहमी कळत असतं तर तसं कळतच होतं. पण बच्चन साहेबांना बघायचा कधी योग आलाही नव्हता. एक दोनदा आलता पण मी असं फार म्हणजे मला ते नाही घ्यायचं कुठेतरी जा उभा राहा आणि तिथून बघा त्यात मला फार असा रस पण नव्हता. पण डायरेक्ट बच्चन साहेबांच्या ऑफिसमध्ये कामानिमित्तच गेलो आणि त्यांना गोष्टच ऐकवली म्हणजे पहिली वेळ माझी हीच आणि त्याच्या आधी. पण त्यावेळेची तुझी भावना काय होती म्हणजे खरं सांगू का मी माझ्यावर दबाव जास्त होता म्हणजे हे मला मनात खूप उकळ्या फुटत होते माझ्या जसं की माझ्या आवडत्या माणसाला मी भेटणार आहे आणि बच्चन साहेब अनोळखी नाहीतच मला आणि असंच असतं त्यांना ते मला पहिल्यांदाच ओळखत असतील त्यांच्या नॉलेजमध्ये माझं नाव पहिल्यांदा झालं असेल पण माझ्या त्यांनीच व्यापलेलं आहे पण ते मला वाटतं की मी ते ओळखतो ह्या माणसाला आपल्याला असंच वाटतं की हा माणूस परिचित असतो आणि बऱ्याच कधी कधी चित्रपटात माणसं आपल्याला तशी वाटत असतात आणि मी सगळा त्यांना हे करत होतो पण त्यांना भेटायला जायचं आहे तर काम म्हणजे मी डिरेक्टर आहे मी रायटर आहे तर माझी गोष्ट त्यांना ऐकवायची आणि मला वाटलं की माझ्यातला चाहताना माझ्यातल्या ह्या जो आपण एक काम करणारा एक डिरेक्टर रायटर आहे त्याच्यावर ते हवी होऊ नये आणि आपण जरा येडेपणा करून काहीतरी म्हणतो ना ते चहा अंगावर सांडून स्वागताच्या ऐवजी त्यांना त्रास होईल असं काही होऊ नये म्हणून मी खूपच कॉन्शियस होतो. मी तिथे बसून मला वाटतं एक आमची का पहिल्यांदा 25-30 मिनिटं काहीतरी मिटिंग ठरली होती ती वाढून गोष्ट ऐकवत ऐकवत बोलत गप्प मारत आमचा जवळ एक तास सव्वा तास गेला असेल आणि गप्पा झाल्या मग ते सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने झाल्या मग की सैराट बघितला हे ते आणि मी अर्थात सांगितलंस की तू तू त्याचा प्रभाव जो काही आहे तुझ्यावरचा ते तू मी त्या भेटीत मी खूप कमी बोलत होतो कारण की मी आधी पण एकदा माझ्या आवडत्या माणसं मला फोन आला होता तर मी त्यांना बोलूच दिलं नव्हतं तर कारण की आपणच इतकं रिॲक्ट होतं तर मी ह्यावेळेस म्हटलं की त्यांनी बोलावं आपण होता तो दुसरा माणूस ते सांगेल आता तुम्हाला करते गुलजार साहेबांचा फोन होता पण मी ते बच्चन साहेबांचं खूप ऐकलं आणि मी त्यांना सांगितलं की सर आणि बच्चन साहेबांना हे नवीन नाही बच्चन साहेबांना माहितीच आहे की ते आलेले लोक असे हां म्हणजे माहिती नाही की त्यांच्या ह्या छत्रशाहीतच हे
बच्चन माहीत नसणारा माणूस विरळ नाही, किंवा म्हणजे माहीत नसण्यापेक्षा सुद्धा त्याच्या सगळ्या ऑरामध्ये दबून गेलेली माणसंच बघण्याची त्याला रोजची सवय असणार असणारच. आणि मला वाटलं की आपण पण आपण ते आहोतच, पण आपण तेच करत असेल तर माझ्याने आज काम जे करायचं ते करू आधी आणि मग सांगू. म्हणून मी पहिल्या ह्याच्यात खूपच मला जरा माझी पण गंमत वाटली, मला कौतुक वाटलं की आपण नीट हे वागलो. आणि मी ती सगळं गोष्ट ऐकवली, सगळं माझं प्लॅन सांगितलं, मनातलं सांगितलं आणि सरांना भेटून आम्ही आलो. आणि फोटो पण काढला नाही, आणि मी फोटो काढायचं पण म्हणलो नाही, त्याने मला वाटलं हे काय आत्ता काय करायचं आहे, आपली लायकी असेल तर हा चित्रपट होईल सगळं झालं तर मग काय फोटो भेटून निघेलच कधीतरी, आणि नाही निघालं आणि काय झालं तर परत येऊन विनंती करू, पण आधी कामाचं बघू असं म्हणून मी ठरवलं. बाहेर गेल्यावर मला मजा आली की मी जरा हळूहळू मग वास्तवात यायला लागलो की अरे आत्ता आपण बच्चन साहेबांच्या नाही का ऑफिसमधून त्यांना भेटून आलो आहे. मग मी गार्गीशी तिला फोन करून तिला एक मेसेज केला की असं असं हे गंमत आहे माझ्या आपली माझ्या आयुष्यात चाललेली, आणि साहेबांना भेटून मी आलो आता बच्चन साहेबांना, आणि त्याचा आनंद घेत होतो मनात मी. पण मग मी दोन म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा भेटलो याचा, पण ह्याचाही की आपण वाहवत गेलो नाही. हो अर्थातच ना, त्याचा तरी मजा नाही म्हणजे मला कधी तसंच स्वभाव पण असं की मी आवडणारी माणसं आवडणारी गोष्टी ना असं मी खूप लांबून बघून दुरून बघून खुश होतो. दरवेळी जाऊन असं गळ्यात पडायचं त्यांना सांगायलाच पाहिजे मला असंही वाटत नाही, कारण की असं मित्र असेल तर मित्राला तुम्ही काय सांगताच तुम्ही भेटताच, पण ही माणसं तुमची मित्र आहेत पण ते वेगळ्याच माध्यमातून आहेत. आणि चित्रपटात बच्चन आपल्या मनात जोर आपण आहोत तो राहणारच आहे, तर त्याचं काय त्याचं नातं असं बदलत नाही. आणि बऱ्याचदा कधी कधी वास्तवातला माणूस आणि आपल्या ह्या माध्यमातला माणूस हा वेगळा पण असू शकतो, तर ते मी गोंधळ करत नाही. मला ते त्याचे काही काही अनुभव पण आहेत, पण मी खुश खूप होत होतो आणि मी खूप असह्यमाने हे केलं. आणि हळूहळू मग बच्चन साहेबांना जेव्हा सेटवर जेव्हा आम्ही हे करायचो होतो, पण ही स्टोरी ऐकवल्यानंतर त्यांच्याकडून होकार येण्यामध्ये किती काळ गेला? नाही तिथंच म्हटलं लगेच की अच्छा तिथंच सांगितलं, स्वतः त्यांनाही सांगितलं की चांगली गोष्ट आहे अच्छा, आणि त्यांना माझं काम आवडलं पण असेल कदाचित. त्यांनी सैराट बघितला होता, हँड्री त्यावेळेस त्यांनी बघितला नव्हता, नंतर त्यांनी कदाचित बघितला होता आणि ते म्हटले की करते आप लिखिए और जब स्क्रिप्ट होगी तब सुनते हैं. तर मग मी काहीतरी मला वाटते परत अजून एक 5-6 महिने वेळ घेऊन गोष्ट लिहिली ऐकवली आणि त्यांना आवडली पहिल्याच ह्याच्यात नॅरेशनमध्ये. आणि तर मी म्हणजे मी मराठीत लिहितो सगळं, हिंदी माझी काय पहिली भाषा नाही, पण हिंदी जरा ऐकून ऐकून आपण जसं बच्चन साहेबांची ओळख तशी हिंदीची पण ओळख तेव्हापासूनची, तर त्यामुळे हिंदी जरा बरं झाल्यामुळे मी पटकथा लिहून त्यांना. तूच लिहिली म्हणजे असं नाही केलं की मराठीत लिहिली आणि कोणीतरी हिंदी ट्रान्सलेट केली? नाही, तेवढं आहे की हिंदी आपल्याला तेवढं जमत आहे, तर तेवढं केलं होतं मी. आणि बच्चन साहेबांना सांगितलं होतं, बऱ्याच जणांचा आग्रह होता की हे कर, तर ते ट्रान्सलेशन झालं, ते निर्मिती नाही झाली ना, मला तेवढं तर कळतंय की चुकणं इंग्लिश नाही लिहिता येणार मला कदाचित, जर इंग्लिश म्हणलं असतं मी ट्रान्सलेट करून घेतली असती, पण बच्चन साहेबांना देवनागरी आणि हिंदी त्यांचा तोच प्रेफरन्स आहे, तर मी त्यांना ती सगळी गोष्ट ऐकवली आणि पटकथा ऐकवली तर ते तयार झाले. हळूहळू तो मधला अडचणी इली येत गेली वगैरे, तर आमचं 2-2.5 वर्ष ते काळ होऊन शूट झाले. आणि शूटमध्ये मग मी रोज त्यांना कळत होते की हा, आणि परत साहेबांना मला वाटतं इतर ह्याच्यात पण कळलं असेल माझ्या त्यांच्या आवडीबद्दल की मला बच्चन साहेब किती आवडतं. आणि बच्चन साहेबांना म्हणजे मी बच्चन साहेबांना फक्त नाही फॉलो करत खरं तर आत्ता, ते ज्या पद्धतीने वागतात बोलतात ज्या पद्धतीने काम करतात ते पण आवडीचा विषय. कॅरेक्टर तर एक आहेच, एक पडद्याचा माणूस आहे, पडद्याबाहेर पण ज्या पद्धतीने इतकं शालीन कुणीतरी वागू शकतं हे मला लय भारी वाटतं. सगळ्यात ते इंग्लिश बोलले तरी किती छान बोलतात, हिंदी किती छान बोलतात, माणूस म्हणून किती आता जर जवळून संबंध आले तर किती भारी माणूस असू शकतो एखादा, किती यशाच्या किती उच्च शिखरावर असूनही किती साधा विनम्र माणूस. शालीन म्हणजे त्यांचं सेटवरचा वावर, त्यांचं टाइम, मी टायमिंगच्या बद्दल वगैरे आम्ही खूप वाचलेलं आहे की करेक्ट आहे, पर्टिक्युलर आहे, वेळेतच येतात, जर ते वेळेत नाही आले त्यांचा फोन येतो की थोडा वेळ होतोय, म्हणजे अति काय म्हणता येईल त्याला प्रोफेशनल त्यांचं हे आहे. आणि ते इतकं यशस्वी असूनही असं असणं हे अवघड आहे, किंबहुना ते यशाचं कारणच कदाचित ते आहे. यश तर माणसाला येतं किंवा जातं, पण तुम्ही तसं इतकं आपल्या कामाच्या प्रती इतकी श्रद्धा निष्ठा आणि प्रेमानं ते काम करणं हे खूपच अवघड आहे. तर ती पण अक्कल आली आपल्याला कधी कधी डोक्यात येतं ना आपण अमुक तमुक, तर त्यांना ते बघून ते पण छोटा मोठा काय असतं ना आपला युगो, तर तो पण गळून पडतो. आणि बच्चन साहेबांसोबत बच्चन साहेब हरिवंशराय बच्चन साहेबांच्या कविता पण मी वाचलेलं असल्यामुळे मला त्यांच्याबद्दलही प्रेम असल्यामुळे ते तिकडे ते सगळं जसं आत्ता मॅच्युरिटीने प्रेम करतो मी बच्चनला, मी लहान होतो तेव्हाचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम माझं जास्त मॅच्युअर आणि
थोडस काहीतरी त्याला अर्थ असणार आहे आता असं मला वाटतं. एकूण तू पण सिनेमे आत्तापर्यंत जे केले होतेस तर त्याच्यामध्ये असं फार मोठा अभिनेत्याला अभिनेत्रीला घेऊन तू असं केलं नव्हतं. ते म्हणजे तुझी खासियत ही होती की ज्यांना येत नाही अशांना घ्यायचं आणि त्यांच्याकडनं अभिनय करवून घ्यायचा आणि त्याच्यात तुला अगदी म्हणजे हुकमी ते येतं तुला. तर इथं जेव्हा जो भारतातला सर्वश्रेष्ठ अभिनेता असं म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं आणि पिढ्यामागून पिढ्या असं बघितलं गेलं अशा माणसाच्या बरोबर करताना तुझ्यातला तो जो शिक्षक आहे आणि प्रत्येक गोष्ट सांगून करवून घ्यायची आपल्या अभिनेत्यांकडून तर त्याला मग तुला मुरड घालायला लागली. त्याला तू कसं टॅकल केलंस म्हणजे इतर कलाकारांना हँडल करणं आणि बच्चन साहेबांना करणं याच्यामध्ये काही फरक होता? खरं तर मी त्यांना म्हणजे सेम हा प्रश्न माझाच माझ्याबद्दल होता आणि त्यांच्याबद्दल होते. म्हणाले की ह्या माणसाला मी कसं हँडल करणार, त्यांना कसं म्हणजे सेम की मी कोणावर एक साधा मराठीतली नावाजलेली लोक आहेत ती पण माझ्या नाही का माझ्या अनुभवात नव्हती की मी त्यांच्यावर काम करून मला राग करायला असते असं पण नव्हतं. पण थेट बच्चन साहेबावर काम करत होतं हे लईच म्हणजे दडपण पण होतं. आणि मी त्यांना प्रश्न विचारला होता, त्यांना भेटून विचारले की सर मैंने कभी एक ढंके ऍक्टर के साथ भी मैंने काम किया नहीं और मुझे पता नहीं कि आपके साथ मैं कैसे काम करूँ, क्या तरीका रहेगा. तर त्यांनी इतकं ते हे सांगितलं की मला वाटलं माझी चष्टा केली त्यांनी. ते म्हणले सर क्या आप आएंगे आपका जो काम है हम सर. ती त्यांची स्टाईल आहे, ती सगळ्या जगाला सर म्हणतात. म्हणूनच मला की ते मी परत आणखीन अंडरलाईन की नाही नाही अंडरलाईन करण्याची गोष्ट नाही अजिबात. पण ते नाही नाही मी म्हणजे त्याच्यातनं त्याचं डिरेक्टर असल्या कारणानं ते हे त्यांची तीच थोरवी आहे की ते हे डिरेक्टर आहे म्हणल्यावर तो त्याला ते इज्जत देणे ते बोलतात. आणि त्यांच्यात म्हणजे मी म्हणलो ना की त्यांनी आपल्याला रागवली तरी मजा यावी असा माणूस आहे. आणि ते सर म्हणल्यावर तर किती मजा येते त्याचं त्याची काय तुम्ही करू शकत नाही. पण ते आपली आपल्या कर्तृत्वाचा भाग झाला, तुम्ही ते पदाचा भाग झाला, त्यांना मी हुरळून जायची गरज नाही. आणि ते म्हणले की सर तुम्ही हे करताय ते करा, तुमचं काम आहे आणि माझं पण काम आहे, आपण काम करेंगे और बस चले जाएंगे सर क्या आहे. मला वाटलं हे माझे खेसत आहेत, मी हसलो जोरात नाही कुछ टेन्शन नाही करू करते असं म्हणून त्यांनी सांगितलं. पण मला ते काही सुटलं नव्हतं माझ्या मनातून. तर मी मग काही जणांना ज्यांनी त्यांच्यावर काम केले अशा मित्रांना काही जणांना विचारलं तर म्हणजे आमिर साहेबांना विचारलं मी. आमिर माझे मित्र आहेत, त्यांनी मला खूप मदत केली या सिनेमाच्या ह्याच्या संदर्भात. सगळेच हे सगळं गुंता सोडवायला आमिर साहेबांना मी खूप त्रास दिला आणि आमिर सरांनी मला सांगितलं की खूपच कामाच्या बाबतीत खूप भारी माणूस आहे, तू काही घाबरू नको, चांगलं काम होईल. आणि आमिर खान सरांच्या बाबतीत मला जरा कॉन्फिडन्स आहे काहीतरी एक त्यांच्या बाबतीत त्यांच्याशी वागून. आमिरचं हे असं आहे की तो आपला आपल्यातला वाटतो किती मोठा स्वतःहून ते आपल्याला फ्रीडम देतात ते. आणि आमिर साहेबांसोबत मी फॅन्ड्रीपासूनची माझी ओळख आहे, वेगवेगळ्या कारणामुळे भेटणं होतं, कधी फिल्मच्या क्षेत्रातनं पण हे होतं आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या बाबतीत मला कॉन्फिडन्स आहे. पण बच्चन साहेबांना मला माहितीच नव्हतं, पण आमिर सरांनी सांगितलं जरा मला धीर आला. बच्चन साहेबांनी पण सांगितलं होतं आणि पहिल्या दोन चार दिवसात मला कळालं की काहीच म्हणजे काहीच चिंतेचीच गरज नाही ह्या माणसाला. आपल्याला इगो असतो ना की मी एवढा मोठा आहे, माझं शॉट घेत नाही, दुसऱ्यांचं ज्युनियरचं चाललं आहे. आणि माझं कसं आहे, मी ना खूप फिल्मला खूप प्रायोरिटी देतो, मला काय कळत नाही येण्यासारखं होतं की ते जे चाललं आहे ते करायला पाहिजे असं होतं. तर बच्चन साहेबांना अनेक वेळा कधी कधी उशीर म्हणजे सेटवर आलेत पण शॉट नाही घेतला असं अनेक वेळा झालं. पण मी त्यांना जाऊन सांगत होते म्हणजे काम करा तुम्ही, आणि त्यांना तसंच कधी कधी रिलेशन होते की सांगू नको मला, तू काम कर मला सांग मी येतो. आणि त्यांनी इतक्या इतक्या ईजमध्ये इतक्या ह्यानं ते केलं. मग रात्री किती वाजता सोडायचं, सकाळी किती वाजता बोलायचं, हे असे अनेक शंका मला होत्या, मला वाटायचं की उशीर होईल. तर ते आश्चर्यकारकरित्या ते 6 वाजता म्हटलं तर 6 वाजता सकाळी यायचे, रात्री म्हटलं तर रात्री यायचे. आणि ते सेटवर बसायचे पण सेटवर आहेत असा कुठलाही आविर्भाव नाही, कुठला दबाव नाही. म्हणजे खरंच हे म्हणजे खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे ते मगाशीच आहे वाचल्यासारखं हे पुस्तक. एखादा माणूस तुम्ही जवळून बघता तर ते खूप म्हणजे चित्रपटातल्या बच्चनपेक्षा अनुभवातल्या बच्चनने अजून जास्त मला शिकवलं, त्यामुळे फार मला म्हणजे मजा आली. पण आता एकीकडं हा तुझा तुझ्यासाठी अनुभव की म्हणजे बच्चनसारख्या अभिनेत्याला घेऊन सिनेमा करणं ज्याची तुला तशी सवय नाही आहे, उलट्या बाजूनं बच्चन साहेबांसाठी सुद्धा त्यांनी ते कायम काम करतात, तो कधी दिलीप कुमार असतो, कधी हेमा मालिनी असती, असे कधी आमिर असतो, म्हणजे असे तालेवार लोकांच्या बरोबर काम करायची त्यालाही सवय आहे. इथं असं होतं की जी बाकीची तुझी जी सगळी गँग होती ती परत ती तुला आवडणारी अशीच ती पोरं होती, तर त्यांच्याशी जुळवून घेणं
कसं झालं म्हणजे ते बच्चन साहेबांसाठी काय होतं? ह्याचं म्हणजे एक मला टेन्शन होतं की आणि ही माझी ठरलेली टीम आहे, सगळी माझीच लोक आहेत, सगळी मित्रमंडळी आणि ह्या क्षेत्रात काम करणारी जी माझी आहेत, आणि आम्ही टिपिकली फार असे नाही का सोफिस्टिकेटेड जे असतात ना की काम करतात, खूप शिस्तबद्ध काम करतात, अशी लोकं नाही आहेत. तर तुम्हाला काम करताना तुम्ही दुरून बघितलं वाटतं गोंधळ चालला आहे ह्यांचा, आणि असेच लोक आहेत. तर मला मी इतक्या वेळा सगळ्यांना घेऊन आणली की मला बच्चन साहेब येत आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही जर गोंधळ केला का राडा केला सीटवर आरडाओरडी केली तर जमणार नाही. त्याच्यामुळे आमची कार्यशाळा मी सगळ्यांना बसून बऱ्याच सांगायचो आणि सगळ्यांना हसू यायचं की कसं करायचं. आणि आमची गंमत काय होती म्हणजे ते एखादा हत्ती लपवावा किंवा हत्ती तुम्ही तुमच्या छोट्या गल्लीत न्यायचा कल्पना करावी किंवा ते चांगलं म्हणजे उदाहरण आहे की ते कोई मिल गया मध्ये ते जादूला घेऊन ते कसे लपवतात. तर बच्चन आमच्यासाठी जादू म्हणजे की कुठं लपवायचं, हे ही इतकी मोठी जादू कुठं लपवायचे असं एक व्हायचं. म्हणून मी इतक्या सगळ्याला धारेवर धरलं होतं की सिक्युरिटी नीट पाहिजे, राडा नाही झाला पाहिजे, बच्चन साहेबांसोबत नीट वागा, कुणी काय करायचं कुणी बोलायचं सगळं ठरवून टाकलं होतं. पण गंमत म्हणजे हे पहिले 5-6 दिवस सगळ्यांनी केलं, तिथून पुढे सगळे ढिले झाले झाले. आणि विशेष हे बच्चन साहेबांचं क्रेडिट आहे की त्यांनी आम्हाला आहे तसं समजून घेतलं. आणि आमची हे तुम्ही म्हणता ना नाटक किती दिवस तुम्ही नाटक फार काळ टिकत नाही ना, तर ते शिस्तीत वागण्याचं नाटक शिस्तीत या अर्थानं म्हणतो की शिस्तीतच काम करतात, कामाच्या बाबतीत सगळे पॅशनेट आहेत. पण ते असतं एक सोफिस्टिकेशन सगळं की तुम्ही जेव्हा म्हणजे जेवण वाढणं वेगळं आहे आणि सजवून जेवण वाढणं वेगळं आहे. मग चव नसली तरी कधी कधी सजवलेलं जेवण असतं, पण ओबडधोबड असलं तरी एखाद्याला चव असते. तर आमचं तसं ओबडधोबड काम आहे, चवीचं काम करतो असं मला वाटतं आत्ता 2-3 अनुभवानं, पण ओबडधोबड असते. तर तसं आम्ही केलं, पण बच्चन साहेबांनी आम्हाला समजून घेतलं आणि त्यांच्या स्टाफने ह्यांनी आम्हाला खूप कॉन्फिडन्स दिलं की करा काय तुमचं कार चांगलं करताय. आणि खरंच आम्हाला सगळ्यांना बच्चन साहेबांची काळजी होती, आदर होता, प्रेम होतं, त्यामुळं आमच्याकडनं चूक घडू शकत होती पण ते जाणीवपूर्वक नव्हती. पण तुला पहिला जो प्रसंग तू जो केलास तर त्याच्याबद्दलची काही आठवण किंवा त्या शूटिंगच्या? शूटच्या दिवशी आम्ही जरा 2 दिवस शूट केलं, मग बच्चन साहेबांना म्हणजे सगळ्यांना जरा शूटचा एक असतो ना मूड तयार व्हावा पोरांचा, कारण की पोरं पहिल्यांदाच कॅमेरासमोर, परत ते आहेच म्हणजे ह्याच्यात फॅनरी पण आहे बच्चन साहेब, म्हणजे फॅनरीचा जो अनुभव आहे की पहिल्यांदा काम करत होतो हे, तशी पहिली पोरं पण आहेत बच्चन साहेब पण आहेत. मग त्यासोबत पोरांसोबत मी आधी म्हणजे माझ्यावर वर्षभर सगळी होती कार्यशाळा टाईप सगळं झालेलं वगैरे, पण 2 दिवस शूट केलं मग साहेबांना बोललो तर बच्चन साहेब सेटवर येणं म्हणजे मजाच आहे. एक अचानक एकदम असा सूर्य उगवल्यासारखं काहीतरी तुम्हाला छान आणि तजेलदार काहीतरी वाटायला लागतं, बर्डन पण येतं. पण त्यांनी इतकं सहज तुम्हाला सांगत होते, म्हणजे सगळं कौतुक आणि श्रेय त्यांचं आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला वागवलं आणि ते निभावून नेलं. त्यामुळे तो मी ॲक्शन म्हणणं आणि बच्चन साहेब हे ॲक्शन करणं हे करणं हे गंमत होती. मला जसं हे वाटत त्यापेक्षा माझे भाऊ आहेत त्यांना गार्गीला माझ्या मित्रांना सगळ्यांना कौतुक होतं की नागराज, आणि मला कसं माझं डोकं त्याचंच होतं पण त्यांना लई कौतुक, त्यामुळे त्यांनी ती शूट करून ठेवले की मी ॲक्शन म्हणतो पहिला जो मी ॲक्शन म्हटलो ते. आणि ते सगळं झाल्यावर वगैरे मग मी बाहेर आलो सगळेजण जणू काय की काहीतरी माझं मोठा अवॉर्ड जिंकला असं माझं कौतुक सुरू झालं. ती पहिला शॉट झालो मध्ये जेव्हा गॅप मिळाला की सू तू म्हणजे बच्चन साहेब सोबत काम करतो आहे फायनली, कारण की 2 वर्ष ती फिल्म रखडली होती वगैरे. तर ते तो अनुभव तो जो पहिला शॉट होता तो तुझ्या मनाजोगता झाला का रिटेक घ्यावे लागले? रिटेक होतातच काही ना काही कारण टेक्निकल हे ते, पण शॉट तो पहिला शॉट असतो म्हणजे बच्चन साहेबांसोबत झालेला पहिला शॉट आहे ते. आणि तो रिटेक तो चांगला वाईटाच्या पलीकडे येतो, त्याला तुम्ही कुठलंही परिमाण लावू शकत नाही, ते इतकं भारी हे आहे. त्यामुळे तो शॉट 1 टेक ओके आपल्या आयुष्यातला असताना तसा शॉट आहे. आम्ही ते परत तो सीन केला करत राहिला, इनफॅक्ट अनेक त्यात छोट्या छोट्या गोष्टी करत करत आम्ही तो डेव्हलप केला. आणि बच्चन साहेब खूपच विचार करणारा म्हणजे अभिनेता आहे, असं करूया का हे करूया का काय चालेल असं करून. पण म्हणजे ही जी याची स्टोरी जी तू सांगितली त्यातलं जे कॅरेक्टर आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये त्यांनी काही तुला इनपुट्स दिले का? तू जे सांगितलंस तेवढंच तसंच केलं गोष्टीचे बघा. कुठल्याही ॲक्टरनं तुम्हाला विचारत असतो, त्याला जाणून घ्यायचं असतं, जर त्याला जर त्याच्यापेक्षा जास्त अजून काही दिसत असेल तर. आता बच्चन साहेबांचा एवढा मोठा अनुभव आहे तर ते मला त्यांना एक होतं की हे ही फिल्म कशी होईल, कारण ही जरा वेगळ्या पद्धतीचं माझं कामच असतं. तर मी ज्या पद्धतीचं काम करतो माझ्या म्हणजे काम करण्याचं पद्धती एक्झिक्युशनची एक आणि लिखाणात, तर मला माहीत नाही की पटकथात त्यांच्याकडे कशी येत असेल हे मला माहीत नव्हतं. मी म्हटलं सर देवनागरी मी लिखा आहे, ते म्हणले ते बरोबर तेच वाचतात. अच्छा, बाकीचे लोक इंग्रजीत रोमनमध्ये करून हिंदी लिहितात? तसं नाही, कारण मला तसं लिहिताच येत नाही, मी मराठीतच लिहितो, आपल्याला मराठीत टाईप करतो, पहिल्यांदा तर पेनच लिहायचो. आणि ते लिहिलेलं त्यांनी वाचलं आणि काम
तीच पद्धत. पण ते कधी कधी विचारते हे कशासाठी, ह्याचे काय आहे, म्हणजे एक ॲक्टरला जे समजून समजून सीन करायचं असतो ना, त्याबद्दल बच्चन साहेबांनी खूप हे केलं. काही ठिकाणी ते मला सांगायचे की हे मी असंही करू शकतो बघ या पद्धतीनं, एक सीन छोटासाही करू शकतो, म्हणजे बोलून का करून करून दाखव. त्यांनी एक एक सीन तर जवळजवळ तीन वेगळ्या पद्धतीने केला त्यांनी. एक छोटा काय सीन होता तो, छोटा सीन आहे, ते त्यांच्या मुलाशी बोलतात आणि तिथं ते उपरोत पण आहे, बोलताना मुलाचं कौतुक आहे आणि त्याला टोमणं पण आहे. अच्छा. आणि त्या ते बोलताना ज्या पद्धतीने त्यांनी ते तीन पद्धतीने केला, सर ऐसे भी कर सकते, आणि म्हणजे ते तुम्हाला मिळते ते तुम्ही घेतलं पाहिजे, त्याला काय देतं तुम्ही हे करत नाही. आणि बच्चन साहेबांना शिकवावं इतकी आपली अक्कल नाही, पण तुमचा आशय धरून ठेवण्यासाठी म्हणून तुम्हाला ते त्यांच्याकडून काहीतरी करून घ्यायला लागतं की सर हे असं नको हे तसं, म्हणजे त्यांना येत नाही आता तुम्ही, म्हणजे बाकीच्या पोरांबाबतीत जे होतं ना ते बच्चन साहेबांसोबत नाही होत, तर तुम्हाला नेमकं कुठलं फूल तोडायचं आहे लगडलेल्या झाडाचं, तर ते तेवढा फक्त निर्णय मला घ्यायचा, पण तेवढ्या बाबतीत मी हट्टानं जे मला पाहिजे तेच निवडून घेतो. पण तुझी जी पद्धत आहे की तू करून दाखवतोस हो, तर यांच्या बाबतीत तसं झालं करायला लागलं. बच्चन साहेबांना करून दाखवायचा ही आवड आहे, म्हणजे मी करून दाखवणार, बच्चन सीन सांगायचं सगळं, आणि बच्चन साहेब नसताना पोरांसोबत मी करायचो सगळं. आणि कधी कधी फक्त त्यांना ॲक्शन सांगायचो की हे होईल असं होईल, कधी कधी करून म्हणजे करून म्हणजे ॲक्टिंग वाईज नाही पण एक्झिक्युशन काय होईल हे करून दाखवायचो, म्हणजे अभिनय आणि भाव कसे उत्पन्न करायचं आणि ह्याचं वजन कसं करायचं हे बच्चन साहेबांना शिकवून येत का, आपली अक्कल नाही आहे म्हणजे ते काही करू शकत नाही तुम्ही, पण डिरेक्टर म्हणून तुम्हाला जे काही करायला लागतं ते करायचं करतच होतो. आता ते बऱ्याच असं एक प्रश्न असतात आणि कौतुकाचे असतात मजेशीर पण प्रश्न, म्हणजे बच्चनला तू सांगितलं का, माझे मित्र म्हणजे तू सांगितलंच बच्चन केलं का, मग त्यांना म्हणजे हो कर तेच करायला लागतं, म्हणजे मी डिरेक्टर असताना जबाबदारीच माझी आहे, म्हणजे ड्रायव्हर आणि मालक गृहित धरा या अर्थाने आपण ते उदाहरण, म्हणजे सगळ्या अर्थाने योग्य नाही पण ड्रायव्हरला परत हात धरून इकडे वळू इकडे वळू केलं तर ते धडकवेल ना, सेम ॲक्टर डिरेक्टरचं तसं तुम्ही नाही सांगू शकत, तुम्ही किती तुम्हाला अक्कल असेल तरी डिरेक्टरला नाही सांगू शकत आणि अर्ध्या काच्या नाही सांगू शकत, आणि सांगितलं तर मग तुम्ही चालवलं बसायचं त्यांनी उतरायचं खाली. तर मला वाटतं मला माझी जी काही आपली खटारा गाडी ती चालवायला नीट येते, आणि माझ्या जर तुम्ही विश्वासानं बसलं तर निर्धास्त बसा, तर कुणी बच्चन साहेब असले नाही तर जावे पेरा नाही तर आर्ची परिषद त्यांनी तिथं बसायचं, धडकली तर जाऊ दे माझी आधी मी ठोकला जाणार आहे आणि मग तुमचं, आणि जर नीट गिरी पोचवली तर श्रेय मला पण थोडं मिळालं पाहिजे, तर त्या अर्थाने मी ते केलेलं आहे. आणि मी चर्चा करतो आता मी एक फिल्म केली तर त्यात मी डिस्कस करायचो काय बाबतीत व्हायचं की काही माझं पटलं तर ते व्हायचं, पण मुद्दा हाच आहे की फिल्म एकाच्या दृष्टीतून होते. झुंडच्या निमित्तानं बच्चन साहेबांबरोबरचं तुझं नातं तू जे उलगडून दाखवलंस त्याबद्दल मनापासून आभार. मला अशी खात्री आहे की सगळ्या तुझ्या प्रेक्षकांना ह्या आठवणी नक्कीच ऐकायला खूप आवडतील. आणि झुंड अर्थातच ज्याची सगळ्यांनाच आपल्याला प्रतीक्षा होती तो आता रिलीज होतो आहे नागराज, त्यासाठी खूप शुभेच्छा आणि आपण इथंच थांबतो आहे. नमस्कार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.